मी किरण मार्गदर्शक, आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात कासारवाड या ठिकाणी आलेलो आहे. सर, तालुका कोणता तुमचा? हातकणंगले. तालुका हातकणंगले. आणि आपण इथं आतापर्यंत हजारो व्हिडिओ तुम्ही बघितले असाल केरन मार्गदर्शनच्या नियमानुसार जे ऊस उत्पादन घेतलेलं आहे, पण आजचा हा ऊस तुम्ही बघणार आहे की खरंच काय चमत्कार घडलाय. तो आसपासला तुम्ही बघू शकता, ह्या साईडला सगळा खडक आहे, डोंगर टाईप आहे, आणि इथं हा ऊस आहे. सर, हा आज ऊस तुमचा किती महिन्याचा आहे? हा 1.5 महिन्याचा ऊस आहे. हा 1.5 महिन्याचा ऊस आहे, ठीक आहे. ओरिकेन वापरल्यापासून 1.5 महिने. हा पहिला त्याच्या अगोदर हा 1.5 महिन्याचा ऊस असा होता, आणि आता हा 3 महिन्याचा आहे. हा 3 महिन्याचा हा कडच आहे, जिथं मार्गदर्शन आपण घेतलं नाही, पण अर्धा भाग असा आहे की जिथं मार्गदर्शन घेतलेला आहे. ठीक आहे. तुमचं नाव काय? प्रकाश पांडुरंग खाडे. गाव? कासारवाडी. तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. तुम्ही कोणत्या पदावर त्या गावात? मी माजी सरपंच होतो. तुम्ही माजी सरपंच होतो? आता माजी सरपंच आहे. आता माजी सरपंच आहे. अच्छा. आणि हा तुमचा कोणत्या जातीचा ऊस आहे? 86 युरो 32. ठीक आहे. तर तुम्ही म्हणता चमत्कार झाला आमच्या शेतात. झाला, नक्कीच झालाय. नक्कीच झालाय. ठीक आहे. तुमची आमची ओळख होती का पहिली? नाही, अजिबात काय नाही. तुम्ही व्हिडिओ बघूनच क्वालिटी मार्गदर्शन घेतलेला? व्हिडिओ बघूनच. ठीक आहे. हे मार्गदर्शन घेतलेलं आहे. आता आपण काय मार्गदर्शन झालंय, काय मार्गदर्शन घेतल्यापासून फायदा झालाय, काय चमत्कार झालाय? सर बघा, आता आपण त्या साईडला आपण हा ऊस बघू शकतो पलीकडे. चला टाकत होतो. हा चालतंय. आम्हाला आता हे दावून द्या की काय चमत्कार आहे. हा ऊस आहे. आता आपण आत निघालोय ना? होय, आत निघालोय. हा चालतंय, चला. हा हे बघत येतोय आम्ही. ठीक आहे. ओके. तर हा तो आपण आता ऊसाच्या बरोबर मध्य भागे आलेलो आहे. ओके. तर हा किती महिन्याचा ऊस झाला आज? हा 1.5 महिन्याचा. फक्त ओरिकेन वापरल्यापासून 1.5 महिन्याचा ऊस आहे. आणि ओरिके हा बाहेर तुम्ही दावलेला आहे ऊस, गुडघ्या एवढा ऊस होता. 1.5 महिन्याचा होता. 1.5 महिन्याचा होता. आणि ओरिकेन वापरल्यापासून म्हणजे केरनचं मार्गदर्शन घेतल्यापासून हे 1.5 महिना झाला. आता हात वर करा तुमचा, टट करा. हाताच्या वरती गेलेला आहे. ठीक आहे. हा टोटल 3 महिन्याचा ऊस आहे. मला कांड्या मोजून दावात आहे 3 महिन्याच्या ऊसाच्या. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाले. ठीक आहे. वीत लावा मला त्या पेरेला. वीत लावा. वीत पूर्ण वीत बसते. पूर्ण वीत बसत्या. ठीक आहे. आणि फुटवा पण चांगला आहे. फुटवाही जोरात आहे. आणि हे भर दिलेली नाही, कारण अजून नाही भर. आणि हे क्षेत्र आहे आपलं, सगळं दगडाच आहे ना? सगळं दगडच आहे. आणि बाहेर पाठीमागे बघितलं तर डोंगर आहे साईडला. तर हा चमत्कार कसा काय घडला? चमत्कार ओरिकेन आणि एक मी याला एक फवारणी आणि एक आळवणी केली. सुतार सरांनी मार्गदर्शन केले तुम्हाला. रासायनिकचा खर्च किती वाचलाय तुमचा? रासायनिकचा खर्च तर बराच खर्च वाचला. फक्त तुम्ही 2 किलो दिलंय आतापर्यंत. फक्त 12-61 फवारणीला. हा. आणि 13-43 जमिनीत. जमिनीत फक्त एवढं दिल्यामुळे तर एवढा फरक पडलाय. एवढा पाऊस होऊन आणि काळोखी काय हटलेली नाही, एकदम काळ किट सगळा ऊस आहे. ओके. पानावरती मला बोट ठेवून दावा. चार बोट बसते. चार बोट बसते बघा. आरामशीर पान पण असं रसरशीत एक नंबर आहे. काळकी तेज पण बघा कसे तेज पण आहे. तर इतर आपले ऊस उत्पादक शेतकरी त्यांना तुमच्याकडून काय सल्ला मिळेल? ओरिकेनच वापरून जास्तीत जास्त केरन मार्गदर्शन घेऊन. सुतार सरांनी मार्गदर्शन सगळं केलंय. एवढं पिकअप मिळाला तुमच्या ऊसाला की तुमचं भर लावण्याचं राहून गेलं, एवढा ऊस वाढलेला आहे. भरणी कशी होईल एवढं सुद्धा मला माहित नव्हतं की भरणी एवढी लवकर करायची, पण सुतार सरांनी मार्गदर्शन केल्यामुळे इतकेपर्यंत हे केलं की 90 दिवसात एवढा ऊस झाला. झाला 5 कांड्यावरती एवढा. सगळे ऊस एकसारखी झाला आणि सगळे एकसारखे. कुठेही लहान मोठा अजिबात तुम्हाला दिसतो का? बरोबर नाही. बरोबर आहे. सगळे एक समान आहे. बरोबर बरोबर. पूर्ण सगळे एकसारखी लाईन दिसते. हो हो हो. अजून एकदा आपण सर बाहेर जाऊन बघूया का? बघूया ना. हा अजून आपण बाहेर चाललोय. हा ऊस मध्ये येऊन आपण शूटिंग केलेलं आहे आणि हे आपण आता बाहेर आलो. ते बघा बाहेर सगळं हे डोंगरच आहे खडकाचा पूर्ण. आणि हे त्याच्या बाजूला क्षेत्र आहे. हे त्याच्या बाजूला क्षेत्र आहे. हे बघा 3 महिन्याचा ऊस आहे आणि फक्त केरन टेक्नॉलॉजी सुतार सरांनी मार्गदर्शन केलेला हा ऊस आहे. तुम्ही समाधानी आहात? पूर्ण समाधानी. हा ठीक आहे. ओके. धन्यवाद. धन्यवाद.